नमस्कार मित्रांनो क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत सर्वप्रथम लेटेस्ट अपडेट सांगू इच्छितो महाराष्ट्र शासन शासनाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून राज्याचे सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये यांना अंतिम सत्र व अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे नियोजन करण्याबाबत महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्याकडून जी आर आलेला आहे ऑफिशियली या जी आरची आपण पूर्ण माहिती घेऊया तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ऑफिशियली सर्व ऑफिशियली राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी व उदय सामंत सरांनी स्वाक्षरी केलेली आहे या जे आरवर या जे आरमध्ये तुम्ही पाहू शकता दोन विभागात नेमलेले आहेत म्हणजे जे आर दोन विभागात नेमलेला आहे नंबर एक वोकेशनल आणि नॉन वोकेशनल तर ओक उक, वोकेशनल अर्थात व्यावसायिक शिक्षणात इंजिनिअरिंग डिप्लोमा फार्मसी पदविका अभ्यासक्रम येतो आणि नॉन वोकेशनल विभागात बी ए बी कॉम बी एस सी या युनिवर्सिटी स्तरावर घेतलेले ग्रॅज्युएट कोर्स येतात तर नॉन वोकेशनल अर्थात बी ए बी कॉम बी एस सी डिग्री कोर्स अंतिम सत्राचे पेपर कॅन्सल झालेले आहेत अर्थात जे बी ए बी कॉम बी एस सीमध्ये जे कोर्स असतात जे डिग्रीचे असतात कोर्स ते पेपर कॅन्सल झालेले आहेत ते पण ऑफिशियली त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेली आहे म्हणून ते पेपर कॅन्सल झालेले आहेत आता राहायला व्यावसायिक शिक्षण म्हणजेच वोकेशनल डिप्लोमा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यासाठी जी आरमध्ये असे सांगितलेले आहे अंतिम सत्राचे पेपर सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंना संमत करून पेपर कॅन्सल करण्यात आलेले आहेत अंतिम सत्राचे पेपर आता कॅन्सल झालेले आहेत त्यांचा जी यू जी सीकडून ऑफिशियली जी आर येऊन जाईल येथे एक ते दोन दिवसात अंतिम सत्राचे मार्क हे सर्व स सत्राचे मार्क इंटरनल मार्क तुमचे जा तुमचा जा आत्तापर्यंतचा कॉलेजचा प्रोग्रेस आहे तुमच्या तो प्रोग्रेस करूनच इंटरन मार्क इंटरनल मार्क तुमचे देण्यात येतील अंतिम सत्राचे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं आणि त्यासाठी तुम्हाला अंतिम सत्रात पास करावे म्हणून तुम्हाला अगोदर लेखी स्वरूपात एक फॉर्म भरवून द्यावा लागेल युनिव्हर्सिटीकडे त्या फॉर्मची माहिती व फॉर्म कसा भरायचा याची मी तुम्हाला येत्या एक ते दोन दिवसात त्या फॉर्म पूर्ण फॉर्म कसा भरायचा तुम्हाला माहिती मी सांगून टाकेन आणि राहिला त्या अशा ज्या विद्यार्थ्यांना दिलेले इंटरनल मार्क कमी वाटत असतील म्हणजे जे तुम्हाला इंटरनल मार्क कमी दिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना जर डबल पेपर द्यायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पेपर त्यांचे घेण्यात येतील व विद्यापीठाला सांगून ते पेपर विद्यार्थी देऊ शकतील आणि ते पेपर कोविड नाईन्टीनच्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात येतील अशी माहिती जे आरमध्ये आलेली आहे आता थोडक्यात जे आरचा सारांश सांगायचा अस सांगायचा सांगायचा सांगा म्हणजे सर्व नॉन वोकेशनलचे पेपर कॅन्सल करण्यात आलेले आहेत वोकेशनल अर्थात डिप्लोमा व इंजिनिअरिंगचे अंतिम सत्राचे पेपर कॅन्सल करण्यात आलेले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना पेपर द्यायचे आहेत ते विद्यार्थी पेपर देऊ शकतात तर सगळ्यात महत्त्वाचा मु मुद्दा म्हणजे जे के क्युआ क्युआ एटी केटी व बॅकलॉग जे असे विद्यार्थी भरपूर आहेत की ज्यांचे एक किंवा चार किंवा पाच सब्जेक्ट बॅक आहेत एटीकेटिव्ह व बॅकलॉग विषयी शासनाकडून असे सांगण्यात आलेले आहे की येत्या एक ते दोन दिवसात कमिटीची कमिटीची मिटिंग घेऊन बॅकलॉग व एटीकेटिवविषयी चर्चा करण्यात येईल व एटीकेटिव विद्यार्थ्यांना पेपरविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल म्हणजे कमिटी ठरवेल लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल तो निर्णय झाल्यानंतर मी तुम्हाला माझ्या चॅनलवर तुम्हाला सांगेनच लवकरात लवकर अजूनही कोणाला प्रश्न उपस्थित अस असतील तर व्हिडिओला कमेंट करा व लाईक करा आणि नव, नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्याकडे कर शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण माहिती समजेल कोविड नाईन्टीनमुळे घरीच राहा धन्यवाद जय हिंद